धाराशिवमध्ये जी कोणती निवडणूक होत असते, मग ती ग्रामपंचायत असो किंवा लोकसभेची, ती अत्यंत चुरशीची होत असली होत असते असा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी एक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खासदार उमराजे निंबाळकर समर्थक म्हणा किंवा एका गावातील उमेदवार म्हणा, त्याच्या घरावरती एक धमकीचा एक कागद चिटकवला होता, त्यामध्ये तुमचं देखील नाव होतं. या प्रकरणाचं पुढे काय झालं आणि त्या उमेदवाराचं काय झालं? मला माहित नाही खरं काय झालं ते, पण त्याचा तपास मला वाटते चालू. प्रकार काय झालं काय मी माहिती घेतली नाही, फक्त मला एसपी ऑफिस मधून फोन आला होता किंवा तुम्ही कुठे आहेत काय तुम्ही सुरक्षित आहे. झालं होतं, भाजपच्या एका आमदाराचा पीएचं गाव आहे ते, आणि त्यांनी ते गावाने ते प्रेशर टाकून बिनविरोध निवडणूक करायची असं ठरलं होतं. मग एका उमेदवारानं तरी पण समजा बिनविरोधमध्ये त्याला प्रेशर टाकलं, बिनविरोध तू कार फॉर्म काढून घे, त्यांनी लढवली, मग त्याला प्रेशर टाकण्यासाठी मग त्याच्या घरावर कोणतं चिटकवलं होतं असा प्राथमिक माहिती आहे. तुमचाच समर्थक आहे असं बोललं, भाजपच्या विरोधात आमचा समर्थक असणार ना. तिथे एकतर त्याला सपोर्ट करणारे आणि विरोध करणारे. राज्यात खासदार उमराजे निंबाळकर असो किंवा आमदार जगजित सिंह पाटील असो, दोघेही राजकारणातले स्पर्धक मानले जातात, कट्टर विरोधक मानले जातात. आगामी काळात एकाच पक्षात हे दोन्ही राजकारणी दिसतील, काय कारण आहे दिसायचं? त्यावेळेस तुमची भूमिका काय असं दिसायचं? कारणच नाही ना, त्यावेळेस आता शुद्धीकरण झाले सेनेचं सुद्धा. बघा मी तुम्हाला ते उदाहरण दिलं की 2019 निवडणूक सेना आणि भाजपमध्ये अशीच झाली होती, आणि 19 ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेला. त्यावेळेसुद्धा मी लोकांना सांगितलं की एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात फक्त मंत्री होण्यासाठी आलेला माणूस आहे, वृत्ती बदलणार नाही, काम करायची पद्धत बदलणार नाही. जे मागच्या 40 वर्ष जिल्ह्याला रसातळाला नेऊन द्यायचं काम झालं आहे आणि स्वतःचं कुटुंब मोठं करायचं काम झालं आहे, तेच काम फक्त पार्टी बदलून होणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की आता ह्याला निवडून द्यायचं का नाही, तर त्याचा पराभव करा असं मी ह्यांचा फॉर्म भरल्याच्या नंतर सांगितलं होतं. सेना भाजपची युती असताना एखाद्या पक्षाचं उमेदवारी घेतली म्हणजे काय माणूस चांगला होता अशातला भाग नाही, शेवटी मानसिकता आणि वृत्ती तीच असते. म्हणजे एकाच पक्षात तुम्ही दिसणार नाही असताना काय झालं ते सांगायला तुम्हाला.